पवार साहेबांशी, अगित दादांशी, तटकरे साहेबांची, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची चर्चा आमची झालेली आहे आणि त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे मी काम करतो आहे. पण ह्या मंडळीची जशी इच्छा असेल, समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही समाजाचे पाईक म्हणून बांधील आहोत. इतर कुणबी समाजाला काय आव्हान असेल? मला प्रश्न नाही समजला. कुणबी समाजाला काय आव्हान, तुमच्याकडून काय आव्हान असेल? मागे समाजाला एकच इच्छा असेल की आपला जो हक्क आहे, आपला जो स्वाभिमान आहे, आपला जो आत्मसन्मान आहे तो जागृत ठेवा. जी अवहेलना राजकीय आपल्या वाटेला आलेली आहे ती ह्याच्या पुढे येऊ नये, याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेऊया. आपल्यातल्या फुटीमुळे, आपल्यातल्या काही मंडळींमुळे जो आपला हक्क डावलला जातो आहे, परमेश्वराने ही संधी आपल्याला निर्माण केलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या समाजाचा न्याय हक्क आणि आपलं प्रतिनिधित्व कोकणातून विधिमंडळामध्ये प्रचंड संख्येने पाठवूया, एवढंच माझा संपूर्ण समाजाला आव्हान असेल. सर, तुमच्याच मतदारसंघातलं एक मोठं नाव रामदास भाई कदम, तुमच्याच समाजातील काही चर्चा आहे की त्यांना सपोर्ट करावा असं त्यांचं मत आहे, काय सांगा? समाजातल्या मंडळींचं आमचं पगारी नोकर असतील ते बोलत असतील, त्यांचं पोट त्याच्यावर असेल तर त्याला आपण काय बोलू शकत नाही. आणि त्या मंडळीने खासगीत मला सांगितलेलं आहे, राजपुरे साहेब आमच्यावर राग ठेवू नका, तुमच्यावर बोलल्याशिवाय आमचं पोट भरत नाही, तुमच्यावर भरलं तरच आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहात, तर तुमच्यामुळे आमचा कुटुंब व्यवसाय चालतो आहे, त्याच्यामुळे ते माझे आभार मानतात खासगीमध्ये. तुम्ही चळवळ चालू ठेवा, समाजाने चळवळ चालू ठेवली पाहिजे, तरच आमचं पोट भरतं आहे, तरच आमचं कुटुंब चालतं आहे, असं ते खासगीत मला बोलतात आणि त्यांनी मला खासगीत माझी